आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नामदासभाई कदम यांना गणपतराव पाटील यांचं आमंत्रण. नामदार कदमांचं गणपतराव पाटील यांनाही निमंत्रण. काँग्रेसमध्ये चिंतेचं सावट. पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या दौऱ्यानं शिरोळ तालुक्यातील शिवसेनेत चैतन्य निर्माण झालं आहे. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. रामदासभाई कदम यांना कोल्हापूर जिल्हा नवीन नाही. त्यांनी पालकमंत्री म्हणून इथं काम केलं आणि शिवसेनेचा नेता म्हणूनही. कोल्हापूर जिल्ह्यातील 1200 गावात त्यांचा थेट संपर्क होता आणि आज त्याची परिचिती नृसिंहवाडी दौऱ्यात जाणवून आली. हलगी वाजवून करण्यात आलेलं स्वागत आणि त्यांचा रोखठोक बोलण्याचा स्वभाव यामुळे काँग्रेसवालेही त्यांच्या प्रेमात पडले. श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखाना परिसरात मंत्री रामदासभाई कदम यांची भेट घेतली, त्यांना मानाची शाल दिली, दत्त कारखान्याचा खास असलेला गुलाबांच्या फुलांचा गुच्छ दिला. यावेळी आमदार उल्हासदादा पाटील यांचा हात कारखान्याच्या कार्यकारी संचालक MV पाटील यांनी जोरात पकडला आणि सुटता सुटेना. गणपतराव पाटील यांनी रामदासभाई कदम यांना एक दिवस आम्हाला द्या, आम्ही क्षारपडचं काम चांगलं केलंय, सेंद्रिय शेतीचं काम करतोय, गोमाता पालनासाठी प्रचार करतोय, साखर कारखाना ग्रीन हाऊस उत्तम चालवतोय असं सांगत, भाई नक्की तुम्ही आम्हाला वेळ द्या, आम्ही जनतेसाठी काम करतोय. पण रामदासभाई कदम हे हुशार आणि मुत्सदी राजकारणी ते कोल्हापूरकरांना चांगलंच ओळखतात. त्यांनी सांगितलं, जेवणासाठीही येतो आणि पूर्ण दिवस तुम्हाला देऊन तुम्हाला आमच्या सोबत घेतो. आमदार उल्हासदादा पाटील यांनी तुमच्याबद्दल आम्हाला सांगितले असंही ते म्हणतात. उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर झालेला सत्कार आणि शिवसेना नेत्यांनी पूर्ण दिवस देण्याचं दिलेलं वचन यामुळे बाकी जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. बरोबर, आम्ही जे काम करतो ते जनतेसाठीच आहे. नक्की हे जनतेसाठीच चाललेलं काम आहे, यावं अशी अपेक्षा आहे सर. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.